सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात आत। अतिशय रोमांचक भाग आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामध्ये आता इकडे कॅम्पमध्ये रोहीने जयदीपला गौरीला भेटण्याचा आग्रह केलेला असतो आणि जयदीपला समजावलेले असते की तू सुद्धा आता जयदीप कोल्हापूरमध्ये आहे आणि गौरीसुद्धा कोल्हापूरमध्ये आहे तर सहा वर्ष झाले तरीही तुझ्या मनातून गौरीची आठवण काही जात नाही तेव्हा तुम्ही दोघे इथेच असताना तू गौरीची भेट घे तर जयदीपने सांगितलेले असते की आता ते शक्य नाही कारण आता गौरी हा माझा पास्ट होता आणि माझा प्रेझेंट आता खूप वेगळा आहे तर गुळाचा शिरा खाताना गौरीच्या हाताची चव आणि मोरपीस लक्ष्मीला परत मिळाला आणि तो गौरीनेच दिला हे दोन सत्य आता जयदीप समोर आलेले असतात तेव्हा ती आपलीच गौरी आहे का याचा विचार जयदीपच्या मनात येत असतो तर रुही म्हणते की जयदीप तू जर गौरीला भेटला नाही तर तुझ्या मनात हे कायमचे सलत राहील तर रुही म्हणते जयदीप आता आपल्या कॅबमध्ये बक्षिसाचे वितरणासाठी नंदिनी गृह उद्योगाची मालकीन ही कॅम्पमध्ये येणार आहे तेव्हा नंदिनी गृहउद्योगाची मालकीन ही गौरी असल्यामुळे तो उद्या गौरीची भेट घेऊ शकतो आणि गौरीला बघू शकतो तेव्हा ते ऐकून जयदीपला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा जयदीप हा गौरी येण्याची वाटच बघत असतो आणि जयदीप त्याच्या गाडीच्या आडमधून गौरी कधी येते हे बघत असतो तेवढ्यातच एका आलिशान गाडीतून ग नंदिनी ग्रह उद्योगाची मालकीन ही तिथे येते तर ती गौरीच असणार याची जयदीपला खात्री वाटत असते तेवढ्यात गाडीतून एक चष्मा घातलेली बाई खाली उतरते तेव्हा ती दुसरी तिसरी कोणी नसून शालिनी असते तेव्हा शालिनीला बघताच जयदीपला मोठा धक्का बसतो आणि जयदीप विचार करतो की नंदिनी गृह उद्योगाची मालकीन तर गौरी आहे मग शालिनी मालकीन म्हणून इथे कशी तेव्हा जयदीपच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तर शालिनी ही कॅम्पमध्ये येऊ लागते तेवढ्यातच लक्ष्मी ही पाठीमागून पळत पड़त पळत येत लक्ष्मीचा शालिनीला धक्का लागतो तेव्हा तोल जाऊन शालिनी ही खाली पडते तर उलट लक्ष्मी शालिनीला बोलते की मॅडम तुम्हाला बघून चालता येत नाही का एवढे मोठे डोळे धेले तिचा काय उपयोग करता तुम्ही असे म्हणत लक्ष्मी तेथून निघून गेलेली असते तर राहुल हा शालिनीला सावरत शालिनीला उठवतो तर लक्ष्मीच्या वाक्याने शालिनी ही अवाक झालेली असते आणि एवढ्या लहानशा मुलीने आपल्याला ज्ञान शिकवले याचे शालिनीला कुतूहल वाटते तेव्हा शालिनी त्या कॅम्पमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करते आणि शालिनी त्या लक्ष्मीची रोहीबरोबर चौकशी करते तेव्हा शालिनी त्या रोहीला म्हणते की तुम्ही लक्ष्मीला घेऊन आमच्या वाड्यावरती या असे म्हणत शालिनी तेथून निघून जाते पण इकडे जयदीपला मात्र मोठा धक्का बसलेला असतो आणि जयदीपच्या मनात गौरीचाच विचार चालू असतो तर इकडे रोही जयदीपला म्हणते की जयदीप तू नंदिनी गृह उद्योगाची मालकीन आली होती त्यांना भेटला नाही का तेव्हा जयदीप म्हणतो नंदिनी गृहउद्योगाची मालकीन तर गौरी आहे मग शालिनी मालकीन बनून इथे कशी आली तेव्हा रोहीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर आता वाड्यावरती येण्याचे शालिनीला रोहीला प्रपोजल केलेले असते तेव्हा रोही म्हणते की जयदीप खरे सत्य काय आहे हे मी वाड्यावरती जाऊन बघते तेव्हा जयदीप लगेचच रुहीला वाड्यावर जाण्याची परवानगी देतो तर रुही लक्ष्मीला घेऊन शालिनी आणि राहुलबरोबर वाड्यावरती येते तेव्हा वाड्यावर आल्याबरोबरच इकडे रुही ही आतमध्ये येते तर इकडे माई ही अंबाबाईची पूजा करत असते आणि अंबाबाईला प्रार्थना करत म्हणते की या घरातला अंधार तूच नाहीसा करू शकतेस माते तेव्हा तूच काहीतरी चमत्कार करून दाखव असे म्हणत माई ही आतमध्ये तिच्या रूममध्ये जाते तर लक्ष्मी ही माईच्या रूममध्ये येत माई ही आरशासमोर बसलेली असताना लक्ष्मी ही तिथेच असलेला गजरा ही माईच्या केसात मळते तेव्हा ते बघून माई पाठीमागे वळून बघते आणि माईला लक्ष्मी दिसते तेव्हा लक्ष्मीला बघितल्याबरोबरच लक्ष्मी आपली कोणीतरी लागते याची माईला जाणीव होते आणि माईच्या मनात लक्ष्मी आपलीच असल्याची लगेचच जाणीव होऊन माईच्या मनात तसा विचार आलेला असतो त्यानंतर माईसोबत भन्नाट गप्पा मारत लक्ष्मी ही आजूबाजूला फिरते तर लक्ष्मीचा आवाज ऐकून इकडे कोंडून ठेवलेल्या गौरी ही दरवाजा समोर येते तर आता इकडे रुहीसुद्धा त्या घरात आलेली असते तेव्हा लगेचच गौरी दरवाजा उघड्या कोण आलंय असा आवाज देते तेव्हा रुहीला गौरीचा आवाज येतो आणि लगेचच रुही म्हणते की आतमध्ये कोण आहे पण गौरी ही समोर आलेली नसते तेव्हा गौरीचा आवाज रुही लगेचच ओळखते आणि म्हणते हा तर आवाज माझ्या ओळखीचा आहे पण भे गौरीची भेट न होताच रुही ही लक्ष्मीला घेऊन परत कॅम्पमध्ये येते तर आता इकडे कॅम्पमध्ये येऊन रुही जयदीपला सर्व हकीकत सांगते तेव्हा गौरीला कोंडून ठेवून नंदिनी गृह उद्योगाची मालकीन ही शालिनी झाली आणि आपल्या गौरीबरोबर खूप वाईट हाल केल्याचे आता जयदीप समोर आलेले असते तेव्हा जयदीपला मोठा धक्का बसून जयदीपला शालिनीचा खूप राग येतो आणि जयदीप हा रागानेच अंबाबाईच्या मंदिरात येतो तेव्हा तिथे आल्यानंतर जयदीपला काय करावेनी काय नाही हे सुचत असते त्याचवेळेस जयदीप हा दगडावरती डोके आपटू लागतो तर तिथे जोगती नेऊन जोगतींसुद्धा जयदीपला गौरीची सर्व हकीकत सांगते आणि म्हणते की पोरा मला त्या वाड्याचे सर्व सत्य माहीत आहे आणि गौरीला कोंडून ठेवले आहे आणि माई दादांची सुद्धा खूप वाईट हालत असल्याचे जोगतीन ही जयदीपला सांगते तेव्हा जयदीपला आता शालिनीचा भयानक राग येतो आणि गौरीला कोंडून ठेवल्याचे सत्य हे जयदीप समोर येतात रात्री जयदीप वाड्यामध्ये येऊन त्या रूममध्ये येतो आणि बांधून ठेवलेल्या गौरीची सुटका करतो तर जयदीपला बघून गौरीला मोठा आनंद झालेला असतो आणि गौरीच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत गौरी जयदीपला म्हणते की जयदीप तू जिवंत आहे असे म्हणत गौरी जयदीपला हात लावून बघते आणि जयदीप जिवंत असल्याची गौरीला जाणीव होऊन गौरी ही भानावर येते तर जयदीप गौरीला सोडून जयदीप आणि गौरी एकमेकांना मिठी मारतात तर जयदीप गौरीला म्हणतो की मी लवकरच आता शालिनीचा बिमोड करून शालिनीच्या साम्राज्याचा विनाश करणार आहे तेव्हा तू काही काळजी करू नको तर जयदीप म्हणतो की मी आता शालिनीला जिवंत सोडणार नाही असे म्हणत जयदीप हा पुन्हा कॅम्पमध्ये येतो पण आता जयदीप डायरेक्टली शालिनीची भेट घेत नाही तेव्हा आता जयदीपने शालिनीचा बिमोड करण्यासाठी भयानक प्लान केला आहे तर आता जयदीप हा गौरीवर केलेल्या एकेका अत्याचाराचा शालिनीवर बदला घेणार आहे ते सुद्धा पूर्ण प्लान तेव्हा आता जयदीप ठरवतो की अगोदर नंदिनी गृह उद्योगाची मालकीन झालेल्या शालिनीला खाली उतरून तिला आता भिकारी बनवायचे आणि नंतरच तिला धडा शिकवावा लागेल कारण आता शालिनी खूप माजलेली आहे तेव्हा आता जयदीप ठरवतो की शालिनी गृहउद्योगाच्या मालकिनीच्या पदावरून गौरीला खाली आणून भिकारी बनून नंतरच शालिनीला अद्दल घडवायची आणि त्यानंतर माई दादा आणि गौरीला पहिले दिवस आणून द्यायचे असा जयदीप विचार करतो तेव्हा आता जयदीपने शालिनीचा भीमोड करण्याचा भयानक प्लान केला आहे आणि आता शालिनीचे दात तिच्याच घशात घालून जयदीप हा गौरी आणि माईदादाला पहिले दिवस कसे आणून देतो हे बघण्यासाठी आणि सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा